गुरुवार को कांग्रेस के स्थापना दिवस पर शहर में भव्य सभा का आयोजन किया गया है। इस सभा को लेकर शहर में विविध जगहों पर बैनर लगाए गए हैं। दिघोरी परिसर के गजानन चौक पर लगे राहुल गांधी के बैनर पर काली पोतने का मामला सामने आया है। इस पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि किसी को डर लग रहा है, इसी कारण ऐसे काम कर रहे हैं। कई घाबरलेले लोक अशा पद्धतीची प्रवृत्ती घाबरलेले लोक करत असतात, काय तोंडाला फासून स्वतःच्याच तोंडाला फासं लावून घेण्याचं किंवा फासण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे। ही प्रवृत्ती खरं म्हणजे एखाद्या नेत्यांना त्यांच्या बॅनरला काळे फासणं, आम्ही फार गांधी विचाराच्या आम्ही तत्वाच्यावर, त्यामुळं आम्हाला नक्की विश्वास आहे की जो लावणार आहे त्याचं तोंड काळं दिसेल भविष्यात। आणि यापेक्षा ही जे काही राजकारण होते आणि विशेष करून नागपुरात, ते नागपूर म्हणजे भाजपाच्यापेक्षा दुसरा पक्षच कुठे आहे असे धंदे करणारा उद्योग करणार, माझ्या तर थेट आरोप आहे की याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे।